नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तामिळनाडू पाँडिचेरी चक्रीवादळाचा इशारा, यामुळे विदर्भासह मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. तर मित्रांनो, तामिळनाडू पाँडिचेरीला या भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. सोबतच त्यामुळे परिणाम म्हणून आपल्या विदर्भासह मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तर किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडू पाँडिचेरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा तेलंगणासह विदर्भ मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. 25 ते 27 दरम्यान पावसाची शक्यता आहे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडिचेरीपासून 600 किमी तर चेन्नईपासून 600 किमी दूर होते. मंगळवारी पहाटेचे ते चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल असा अंदाज आहे. 25 नोव्हेंबर रोजी कलईकर आणि ममालीपुरम या दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम 26 नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. तर 25 नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी विदर्भात काही तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 27 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. व 26 नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. 27 नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, 27 तारखेला सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोबतच विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा हवामान खात्याकडून अंदाज दिला आहे. तर त्याचा परिणाम तामिळनाडू पाँडिचेरी चक्रीवादळाचा इशारा व विदर्भात मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.